प्रत्यक्ष कररचनेअंतर्गत अनेक क्षेत्रांना या अर्थसंकल्पात दिलासा देण्यात आला आहे नोकरदारांनाही या अर्थसंकल्पात मोठा दिलासा देण्यात आला आहे प्राप्ती संदर्भात पाच मोठ्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या यानुसार जुन्या आणि नव्या दोन्ही कररचनेत सात लाख हो रुपयांपर्यंतचं वार्षिक पुर्ण उत्पन्न पूर्णत करमुक्त करण्यात आलं आहे याआधीच्या उत्पन्नाच्या सहा वर्गवारी आता पाच वर्गवारीत रूपांतरित करण्यात आल्या आहेत त्यानुसार शून्य ते तीन लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही तीन ते सहा लाख उत्पन्नावर पाच टक्के कर सहा ते नऊ लाख उत्पन्नावर दहा टक्के नऊ ते बारा लाख उत्पन्नावर पंधरा टक्के बारा ते पंधरा वीस टक्के आणि पंधरा लाखांच्या वर तीस टक्के असा कर लागणार आहे यामुळे नव्या कर रचनेत सर्व करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे नौकरदार आणि निवृत्तीधारकांपैकी साडेपंधरा लाख किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांना उत्पन कर वजावटीच्या सवलतीनुसार बावन्न हजार पाचशे रुपयांपर्यंतची सवलत मिळू शकेल सर्वोच्च कर करदारातही मोठी सवलत देण्यात आली आहे सध्या हा करदर उत्पन्नाच्या बेचाळीस पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के इतका होता तो आता एकोणचाळीस टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे यासाठी करावरचा अधिभार दर हा सदतीस टक्क्यांवरून पंचवीस टक्के करण्यात आला आहे बिगर सरकारी पगारदरासाठी निवृत्तीच्या वेळी करवजावटीची मर्यादा तीन लाखांपर्यंत होती वर्ष दोन हजार दोन नंतर यात कुठलाही बदल करण्यात आला नाही आता मात्र सरकारनं ही मर्यादा पंचवीस लाखांपर्यंत वाढवली आहे